हरलो तरी चालेल पण फिटनेस सिद्ध करू वगैरे, पाकिस्तानच्या अगेन्स्ट पण नाही. ओव्हरऑल टीमच पाकिस्तानची बरी वाटते, आणि पाकिस्तानची टीम ही फक्त आत्ता भारताविरुद्ध नाही पण ओव्हरऑल वर्ल्ड कपमधले जर 4 सेमीफायनलिस्ट आत्ता पकडायची वेळ आली ना, म्हणजे आत्ता जर पिक करायची वेळ आली, तर त्यात पाकिस्तान ऑटोमॅटिक चॉईस आहे माझ्या दृष्टीने. लॉजिकली आत्ता जर का KL राहुल नाही आहे ना, तर 5 नंबरला संजू सॅमसन खेळला पाहिजे, कारण तो स्ट्रेट स्वॉप आहे. पण या टीम मॅनेजमेंटचा इतिहास बघितला तर ते ईशान किशनला घुसडायचा प्रयत्न करतील. तेव्हापासून आत्तापर्यंत आगा सलमाननी विशेषत वन डे फॉर्मॅटमध्ये आग उकली आहे. आग भारत आणि पाकिस्तान शेवटचं जेव्हा एकमेकांशी खेळले होते ना क्रिकेटच्या मैदानावर, तेव्हा आदित्य जोशी मैदानावर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर बसून तो सामना बघत होता. आणि आता 2 सप्टेंबर 2023 या दिवशी श्रीलंकेमध्ये मॅच होणार आहे, आणि तेव्हा अमोल कराडकर ती मॅच तिकडे स्टेडियममध्ये बसून बघणार आहे, आणि त्याच्यामुळेच त्या मॅचचा या मॅचशी काही संबंध आहे का नाही ही चर्चा करायला आज जोशी आणि कराडकर विकली कट्ट्यावर बसलेले आहेत. ती मॅच होती ना, ती माझ्या आयुष्यातली मी स्टेडियममध्ये जाऊन बघितलेली सगळ्यात मेमोरेबल मॅच होती. म्हणजे त्याचे अजूनही पाकिस्तानच्या ह्याच्यावरती नक्कीच ओरखडे असतील की हातातोंडाशी आलेली मॅच. म्हणजे 10व्या ओव्हरनंतर भारताच्या बॅटिंगच्या मला इंडियातनं मेसेजेस आले होते की अरे कशाला ऑल द वे तुम्ही ऑस्ट्रेलियाला गेलात आणि काय मॅच बघताय. आणि त्याच्यानंतरच्या 10 ओव्हरमध्ये जे झालं ना ते म्हणजे इट वॉज मिरॅक्युलस. येस, आणि आत्ता अशी अवस्था आहे की इतका इतकी चर्चा आहे ना एशिया कप, म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय तुम्ही आम्ही क्रिकेट नर्ड्स की पुढच्या 6 आठवड्यात भारत पाकिस्तान कमीत कमी 3 वेळा खेळणार आहेत, कदाचित 4 वेळा, आणि पुढच्या 2.5 महिन्यात कमीत कमी 3 वेळा आणि कदाचित 5 वेळा, जे आपण सगळे फॅन्स होप करतोय. पण मला परवा रस्त्यावर एक जुना मित्र भेटला आणि तो मला म्हणला श्रीलंकेला चाललायस काय तिकडे इंडिया पाकिस्तान कशाला खेळत आहेत. तर ही जी आत्ता हा इम्बॅलन्स आहे आदित्य, अर्थात क्रिकेट फॅन्सचं मुख्य लक्ष आत्ता भारत पाकिस्तानच्या बिल्डअपपेक्षा वर्ल्ड कपकडे आणि वर्ल्ड कपच्या तिकिटांकडे कारण भारताच्या मॅचची तिकीट कोणालाच मिळणार नाही. पण ह्या मॅचच्या बाबतीत मला तू जे म्हणतोयस की पाकिस्तानवर आत्ता खरंच त्यांना अजूनही ते डोक्यात असेल वगैरे प्रकार, मला स्वतःला असं आत्ता वाटत नाही. त्याचं मुख्य कारण आहे आगा सलमान. आगा सलमान ही व्यक्ती त्या मॅचमध्येच नाही, तेव्हा ऑस्ट्रेलियातही नव्हती, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आगा सलमाननी विशेषत वन डे फॉर्मॅटमध्ये आग ओकली आहे. आग त्याचे नंबर्स बघा तुम्ही, तुम्हाला समजेल की किती आग ओकली आहे. आणि तो तयार आहे जसप्रीत बुमरा आणि कंपनीवर पुन्हा एकदा आग ओकायला. नाही तसं होऊ शकतं नाही असं नाही, पण ज्या परिस्थितीतनं जी मॅच ऑस्ट्रेलियातली निघाली ना त्याच्यावरून ते कुठेतरी बॅक ऑफ माइंड असेल की जोपर्यंत मॅच संपत नाही, जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत मॅच संपणार नाही आहे. आणि आत्ता अर्थात एशिया कप म्हणजे जेव्हा चालू होईल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की दोन्ही टीमचं टीम फॉर्मेशन काय असणार आहे. दोन्ही टीम वर्ल्ड कपसाठी चाच पडत असतील, कारण पहिली मॅच आपल्या ग्रुपमध्ये नेपाळ आहे, पाकिस्तान नेपाळशी खेळून येणार आहे, भारत पाकिस्तानच्या मॅचनंतर नेपाळशी खेळणार आहे आणि नंतर सुपर फोरमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्या गटातनं सुपर फोरमध्ये कोण जाणार आहे हे बहुतांश नक्की आहे. पण या आता इंडिया पाकिस्तानच्या मॅचमध्ये तू काय बघतोस, म्हणजे भारताचा अर्थात बुमरा शामी पण बरेच दिवसांनी खेळणार आहे, सिराज पण वेस्ट इंडिज विरुद्ध त्याला रेस्ट दिली गेली होती T20 मध्ये, म्हणजे आपले जे तिन्ही फास्ट बॉलर आहेत जे कदाचित प्लेईंग 11 मध्ये असतील ते आत्ता दुखापतीतून सावरून किंवा विश्रांतीनंतर परत येत आहेत, तेच पाकिस्तानचे सतत खेळत आहेत, त्याच्यामुळे ते रिदममध्ये असतील तर कदाचित आत्ताच्या परिस्थितीमध्ये तरी असं आपण म्हणू शकतो की पाकिस्तानची गोलंदाजी ही भारताच्या गोलंदाजीपेक्षा पेपरवरती वरचढ आहे, कारण ते टचमध्ये आहेत. कदाचित 2 महिन्यांनी जेव्हा 14 महिन्यांनी
वर्ल्ड कप चालू होईल तेव्हा कदाचित आपलेही गोलंदाज रिदममध्ये असतील, पण गोलंदाजी कागदावरती आत्ता पाकिस्तानची जरा बरी वाटते. ओव्हरऑल टीमच पाकिस्तानची बरी वाटते, आणि पाकिस्तानची टीम ही फक्त आत्ता भारताविरुद्ध नाही पण ओव्हरऑल वर्ल्ड कपमधले जर चार सेमीफायनलिस्ट आत्ता पकडायची वेळ आली ना, म्हणजे आत्ता जर पिक करायची वेळ आली तर त्यात पाकिस्तान ऑटोमॅटिक चॉईस आहे माझ्या दृष्टीने, यांच्या दृष्टीने. राईट, भारत ऑटोमॅटिक चॉईस आहे का आत्ता? नाही, कारण शेवटचे चार सोडा, भारताचे पहिले चार कोण आहेत हाच अजूनही प्रश्न आहे, त्याच्यावर आपण येऊच. पण तू जो मुद्दा म्हणलास की पाकिस्तानची बॉलिंग ही भारताच्या बॉलिंगपेक्षा नक्कीच चांगली आहे, त्याच्यात काहीच आत्ता वाद नाही आहे, पण भारतासाठी आत्ता पाकिस्तानवर सरशी मिळवण्यापेक्षा, जसं तू म्हणलास की पहिला डाव हा कोणाचा तरी असतो वगैरे असं आपण म्हणतो, तसं होऊ शकतं. त्याच्यानंतर नेपाळला हरवून पुन्हा पुढच्या रविवारी पाकिस्तानशी खेळायचंच आहे, हे जरी सगळं महत्त्वाचं असलं, मला स्वतःला आत्ता असं वाटतं आहे की एका दृष्टीने हे पाकिस्तान मॅचचं प्रेशर भारतासाठी शून्य असणं हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण काय, भारताला आपल्यासारख्या पेट्रियॉटिक फॅन्सना हे वाटणं साहजिक आहे की काही झालं तरी पाकिस्तानशी हरू नका वगैरे, पण आत्ताच्या स्टेजला भारताच्या संघाला पाकिस्तानशी हरून जर तीन प्लेयर्सचा फिटनेस प्रूव्ह झाला ना तर ती प्रायोरिटी जास्त आहे, कन्सिडरिंग पुढच्या तीन महिन्यात काय वाढून ठेवलं आहे समोर ते. त्याच्यामुळे मला असं वाटतंय, मला ना पर्सनली म्हणजे हे पटतच नाही की हरलो तरी चालेल पण फिटनेस सिद्ध करू वगैरे पाकिस्तानच्या अगेन्स्ट, पण नाही मला ते आधीच्या आपल्या टीम मॅनेजमेंटचं हेही ओपिनियन पटलं नव्हतं की आम्ही दोन तीन सिरीज स्वाहा करू जर का आम्हाला ते कॉम्बिनेशन वगैरे टेस्ट करायचं असेल तर. माझ्या दृष्टीने आपण जर का खेळतोय देशासाठी खेळतोय, म्हणजे अर्थात ते BCCIच्या लोगोच्या खाली वगैरे ते सगळं ठीक आहे, पण जर का आपण एक प्रोफेशनल क्रिकेट टीम म्हणून खेळतोय ना तर आपला उद्देश हा जिंकण्यासाठीच खेळण्याचा असला पाहिजे. त्याच्यातनं काय प्रयोग करतोय, दोन तीन आपण जिक्सो पझल बसवायला जे काही करतोय ते ठीक आहे, पण आत्तासुद्धा आपण फिटनेस टेस्ट करायचं आहे टेस्ट करायचं आहे म्हणून एक दोन मॅच स्वाहा करून जावं हे मला कन्सेप्च्युली पटत नाही. आणि आता एशिया कपमधनं ज्या मॅचेस आहेत त्या आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वन डे आहेत तेवढ्या, तर आता त्याच्यामध्ये तुम्ही फुल फ्लेज टीम खेळवून ज्या वर्ल्ड कपसाठी आपण आत्ता तयारी करतो आहे त्याच्यासाठी पूर्ण प्रिपेअर्डनेस दाखवावा आणि त्या दृष्टीने जावं असं मला वाटतं. आणि पाकिस्तानची टीम मजबूत आहे, ती शेवटच्या चारमध्ये जाईल वगैरे वगैरे होऊ शकतं. मला असं वाटतं की 50 ओव्हरसाठी ना त्यांची टीम थोडी अडखळेल असं मला वाटतं, कारण त्यांच्या बॅटिंगमध्ये 50 ओव्हर बॅटिंग करतील असे 2 किंवा 3च बॅट्समन मला वाटतात. तिकडे आपण थोडे 50 ओव्हरसाठी वरचोडत असं वाटतं. T20चा वर्ल्ड कप असता तर गोष्ट वेगळी असती, 50 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये आपली बॅटिंग त्यांच्यापेक्षा नक्कीच वरचढ आहे. दोन्ही बॉलिंगसुद्धा आपली जर का रिदममध्ये आली तर आपलीही बॉलिंग चांगली आहे, पण सुरुवातीला आत्ता पाकिस्तानची बॉलिंग चांगली आहे, बॅटिंगमध्ये आपण नक्कीच वरचढत असं मला वाटतं. म्हणजे ज्याचा यो स्कोर पब्लिकमध्ये आहे तो महत्त्वाचा का, ज्याचं पोट माझ्या पोटापेक्षा जास्त आहे अशी चर्चा होऊ शकते तो जास्त महत्त्वाचा, काय म्हणणं आहे तुझं? आपण पोट आत घेऊन बसतो ना, ती यो टेस्ट पण पोट आत घेऊनच झाली असेल, आणि काय वडापाव खावा किंवा पराठा खावा, ॲज लॉंग ॲज त्यांनी वर्ल्ड कपमध्ये रन्स केल्या तर ते महत्त्वाचं आहे. आणि यो म्हणजे एवढी वर्ष खेळल्यानंतर यो त्यांनी क्लिअर केली असेल असं मला वाटतं, स्कोर माहिती नाही. येस, जसं आपण भारतीय क्रिकेट हे अत्यंत ट्रान्सपरंट सिस्टम्सपैकी एक आहे जगातल्या, फक्त क्रिकेट नाही एकंदर जगात ज्या काही सिस्टम्स आहेत, आणि त्यामुळे जेव्हा भारतीय क्रिकेट बोर्डातले सोर्सेस जेव्हा आमच्यासारख्या लोकांना सांगतात की सगळ्यांनी फिटनेस टेस्ट पार केलेली आहे, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय आणि ते खरंच सगळे फिट आहेत या वेड्या आशेवर राहण्याशिवाय दुसरं आपल्या हातात काहीही नाही आहे आत्ता तरी. पण पुन्हा एकदा मी फिरून फिरून फिटनेस या मुद्द्यावर येतो आहे. एशिया कप ही दुर्दैवाने लॉजिकली, जसं आत्ता तू म्हणलास आदित्य की या स्टेजला तुम्हाला वर्ल्ड कपचे स्टार्टिंग 11च खेळवायला पाहिजे, ते शक्य नाही आहे. KL राहुल सोडला तर आत्ता आपण बाकी माझ्या दृष्टीने आपण सगळे आत्ता खेळणार आहोत, पण तो KL राहुल जे आपण आधीच्याही एपिसोड्समध्ये बोललो होतो की KL राहुलला विकेट किपिंग पण करणार असल्यामुळे ना, आता लॉजिकली म्हणजे तुला काही वेगळं वाटत असेल तर तू सांग, लॉजिकली आत्ता जर का KL राहुल नाही आहे ना तर 5 नंबरला संजू सॅमसन खेळला पाहिजे, कारण तो स्ट्रेट स्वॉप आहे.
पण या टीम मॅनेजमेंटचा इतिहास बघितला तर ते ईशान किशनला घुसडायचा प्रयत्न करतील, बॅटिंग ऑर्डर बदलतील आणि मग परत 5 नंबरला असा प्लेअर खेळवतील की तो वर्ल्ड कपला नक्कीच 5 नंबरला खेळणार नाही. तर माझ्या दृष्टीने 10 प्लेयर्स आत्ता जे काही खेळवायचे आहेत ते नक्की वाटत आहेत. 11वा KL राहुल नाही आहे. KL राहुलच्या जागी संजू सॅमसन हा जर का त्यांनी पर्याय आत्ता निवडला तर ते जास्ती योग्य ठरेल असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं की संजू सॅमसन खेळावा का ईशान किशन खेळावा? कारण पहिल्या 2 मॅचेस करता KL राहुल नक्की नाही आहे. KL राहुलची फिटनेस टेस्ट आहे 4 सप्टेंबरला, ज्या दिवशी मी पालिकेलीलाच भारत विरुद्ध नेपाळ असा महान सामना कव्हर करत असेल त्यावेळेस KL राहुलची टेस्ट. आत्ता हे माहिती नाही आहे की त्याची टेस्ट NCAA होणार का पालिकेलीला होणार, ते मी तिकडे पोचल्यानंतर तुम्हाला सांगेनच. नाही पण आज जे काही सोर्सेस सांगत आहेत त्यानुसार KL राहुल हा भारतातच असणार आहे, तो भारतातच NCAAला टेस्ट देणार आहे आणि 2 मॅच नंतर जर का त्याने फिटनेस टेस्ट क्लिअर केली तर तो श्रीलंकेला येणार. त्याचं मुख्य कारण असं आहे की 4 तारखेच्या मॅच नंतर 3 ते 4 दिवस आहेत पुढच्या मॅचच्या आधी भारताच्या Super 4 स्टेजमध्ये, त्याच्यामुळे त्याला वेळ आहे. तो उशिरा जाणार आहे हे हेड कोच राहुल द्रविडनीच स्पष्ट केलं आहे. त्याच्यामुळे KL राहुलचं काय होतं आहे हा मुद्दा आत्ता आपण जरी बाजूला ठेवला तरी मुद्दा परत तोच आहे. श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमरा यांनी फिटनेस टेस्ट पार केलेले आहेत. श्रेयस अय्यरनी जाहीर केलेलं आहे की मला स्वतःला आश्चर्य वाटतं आहे मी एवढ्या लवकर कसा फिट झालो. जसप्रीत बुमरानी आयर्लंडमध्ये 3 T20 मॅचेसमध्ये ज्या 1.5 T20 मॅचेस झाल्या त्याच्यात भेदक गोलंदाजी केलेली आहे, पण प्रॅक्टिस मॅचमध्ये खेळणं, बॅटिंग करणं, फिल्डिंग करणं वेगळं, T20 मॅचमध्ये वेगळं आणि आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये ती ही पहिलीच मॅच जेव्हा पाकिस्तान विरुद्ध असते ते प्रेशर सोक इन करून तेव्हा बॉडी काय रिॲक्ट करते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उठून तिसऱ्या दिवशी परत खेळणं, ह्याच्याकरता मी म्हणतोय की एशिया कप हा भारतासाठी फिटनेस टेस्ट आहे. नाही डेफिनेटली फिटनेस टेस्ट आहे, पण मी तेच म्हणतोय की आता आपण ती फिटनेस टेस्ट ना जे आपण प्लेअर खेळणार आहोत त्यांना घेऊनच खेळावी. म्हणजे आता त्याच्यासाठी टॅक्टिकली याला विश्रांती दिली त्याला विश्रांती दिली असं न करता आता पुढच्या ज्या मॅचेस आहेत त्यातल्या निदान 80% मॅचेसमध्ये आपला वर्ल्ड कपचा संघ खेळावा. तुला पाकिस्तानच्या टीममधलं सगळ्यात आपल्याला तू आगासल मंतर म्हणाला असंच सौद शकील 11 असेल का नाही, पण तो पण एक टॅलेंटेड आहे. पण बाकी बॅटिंगमध्ये बाबर रिझवान यांच्याशिवाय अजून कोणाकडे लक्ष ठेवायला पाहिजे आणि बॉलिंगमध्ये तर मला वाटतं की सगळ्यांनाच माहिती आहे. येस, आणि बॅटिंगमध्ये माझ्या मते म्हणजे ज्या पद्धतीने शादाब खान बॅटर अफगाणिस्तानच्या सिरीजमध्ये समोर आला ती एक मॅच गेलेली त्यांनी आणली, त्यावरून शादाब खान हा कदाचित जगातल्या बेस्ट ऑलराऊंडर्समध्ये गणला जाईल की नाही आत्ताच्या स्थितीत हे आपल्याला या पुढच्या 15 दिवसात समजेल आणि मग वर्ल्ड कपमध्ये त्याच्यावर किती लक्ष ठेवायचं हे मला वाटतं आहे. मला असं वाटतं आदित्य मला पॅकिंग करायचं आहे, तुला छापायची तयारी करायची आहे, त्याच्यामुळे जाता जाता म्हणजे एक ड्युएल जे आहे ते कुठलं तुझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं आहे पालिकेलीमध्ये 2 तारखेला? पालिकेलीमध्ये 2 तारखेला शाहीन शाह आफ्रिदी विरुद्ध रोहित शर्मा आणि या लोकांसमोर गिल कसा खेळतो याची मला फार उत्सुकता आहे. कारण फिअरलेस मुलगा आहे आणि थोडा ऑफ फॉर्म होता वेस्ट इंडिजमध्ये आणि त्याला वर्ल्ड कपमध्ये प्रूव्ह करायचं आहे स्वतःला, तो एक जोरदार. त्याच्यामुळे मी शुभमन गिल ओव्हरऑल कसा खेळतो याच्याकडे मला फार लक्ष ठेवावं असं वाटतंय. बाकी तर मेन शाहीन शाह आफ्रिदी विरुद्ध रोहित शर्मा, कारण आत येणाऱ्या बॉलला कसे ॲडजस्टमेंट करतो ते बघायचं आहे. तुझ्या दृष्टीने? माझ्या दृष्टीने मी आगा सलमान वर्सेस जसप्रीत बुमरा आणि हीच ड्युएल कदाचित आत्ताचं मॅच ठरवेलच आउटकम, या वेळेचा आउटकम सुद्धा ठरवेल कदाचित की हे जे 5 अक्षर आहेत ना इंडिया ती त्याच्यावर लिहिलेल्या ओळीला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणार का नाही हे कदाचित त्या ड्युएलवरच अवलंबून असेल ज्याची पहिली झलक आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ती झलक जर तुम्ही मिस केली तरी हरकत नाही. हा विकली कट्टा तुम्ही बघितल्यानंतर पुढच्या विकली कट्ट्यावर आमच्याकडे याच आणि तुमचा अभिप्राय कुठे नोंदवायचा आहे आदित्य?
ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम नक्की अभिप्राय नोंदवा. जर का यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. येस, आणि एकदा फक्त आठवण करून देतो, आपल्या हँडल्समध्ये थोडा बदल झाला आहे. इंस्टाग्राम, यूट्यूब या दोन्हीचे हँडल्स आहेत आपली स्पोर्ट्स कट्टा मराठी. फेसबुकचंही तेच आहे, स्पोर्ट्स कट्टा मराठी. ट्विटरवर स्पोर्ट्स अंडरस्कोअर कट्टा. तुम्ही सगळेजण आत्ता आदित्य म्हणला तसं, जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल, तर लगेच करा. तुमची कमेंट इथे खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा किंवा बाकी सगळीकडे प्लॅटफॉर्म्सवर नोंदवा. तुर्तास आम्ही थांबतो, तुम्ही मात्र ऐकत रहा, बघत रहा आणि आमची वाट पाहत रहा. धन्यवाद.